स्वप्नांच्या पलीकडे। हेलो मामा, वैदु कशी आहेस बाळा? मी बरी आहे मामा। काही नाही ग, खूप आठवण येत होती तुझी। आवाज बसलाय की काय तुझा? नाही ग मामा, बरं आहे। सगळं ठीक आहे ना बाळा? काही अडचण नाही आहे ना? हो मामा, सगळं व्यवस्थित आहे। तू नको टेन्शन घेऊ सगळं। आणि एक सांगू तुला, जरा इकडे तिकडे जरी झालं ना तरी तुझी मुलगी आता सांभाळून घ्यायला शिकली आहे। चला, हेच ऐकायचं होतं मला, म्हणजे देवानी माझी प्रार्थना ऐकली म्हणायची। परिस्थितीशी लढण्याचं बळ देतोय तुला तो। मम्मा मला खूप काम आहेत ग, मी ठेवू का फोन? हो ठेव, पण काळजी घे बाळा स्वतःची। बाय मम्मा, बाय। हॅलो। नमस्कार, गुड मॉर्निंग। प्रभाकर सामंत। रायरेश्वर हुंडी। तुम्ही तुम्हाला माझा नंबर? कमाल करतेस ग बाई तू, खरच भोळी आहे तू। या प्रभाकर सामंतला कुठची गोष्ट अशक्य आणि कठीण नाही हे यापुढे जरा लक्षात ठेवा।
बरं ते जाऊ दे. मी तुला फोन अशासाठी केला होता, तुम्ही दोघेही रायरेश्वराला आलात पण त्याचा प्रसाद न घेताच गेला. कळलं ना तुला प्रसाद न घेता गेलं की घरावर कसे कठीण प्रसंग येतात. लक्षात येईल बा तुझ्या. तुम्ही आमचा राग आमच्या बाबांवर का काढताय? अगो बाय माझ्या, तुझ्या बाबांवर खरी राग काढलाय? तुझ्या बाबांवर माझा राग नाहीये, अनुराग आहे. म्हणून तर त्यांना एवढं मोठं कर्ज दिलं ना मी. आणि दुसरी गोष्ट काय आहे, राग केला की माणसाची राख होते असं पूर्वज सांगायचे ग. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो मी, तू केलेली गोष्ट पण लक्षात ठेवली आहे मी. का केलंस तू असं? कदाचित तुला माहिती नसेल पण वसई गाव माझ्या मालकीचं आहे. आहे नाही आता होत असं म्हणावं लागेल मला तुझ्यामुळे. हे जे काय तू केलंयस ना ते बरोबर नाही केलंस. हा, माझ्या गाठीला मी जे 4 पैसे बांधून ठेवतो ते तुझ्या सासऱ्यासारख्या गरीब माणसांना वापरायला मिळावेत म्हणूनच ना. पण तुला नाही बघवलं ते, तुला आदर्श परिस्थिती असावी असं वाटत होत ना. मग हे आता आदर्श परिस्थिती. मी दिलेल्या कर्जाची मुदत आता संपलेली आहे. सांग तुझ्या सासऱ्याला लवकरात लवकर मुद्दल परत दे म्हणून. लक्षात येईला मा. हे बघा सामन साहेब, माझं ऐकून घ्या. मी काहीतरी करते, प्लीज माझं ऐकून घ्या. हॅलो हॅलो, मी घेऊन जाते. तू बैस, तेच थांब. आधीच वातावरण खूप तापलंय बाळा, वाईट वाटून घेऊ नको सवय दे. नाही आई, तुझ्या चांगल्यासाठीच सांगते मी. हा, आणखीन एक गोष्ट, आता एकदम गप्प राहायचं, अजिबात काहीच बोलायचं नाही. हे बघ, काही खुलासा द्यावासा वाटला ना तरी काही बोलायचं नाही. जितकी गप्प बसशील ना प्रकरण तितक्या लवकर निवळेल. हा, अनुभवाचे बोलत बाळा, येते मी. ऐक, ते पैशाची काही व्यवस्था झाली का? मला प्रभाकर सामंतांचा फोन आला होता. दादा चहा. काय रे, कसला विचार करतोयस एवढा? माझ्याकडे पैसे असते ना, त्या सकट त्या तोंडावर मारले असते. हो रे, चोर चोरटा चोरीस केली त्याने मंदिरामध्ये. काय लायकी आहे का त्याची आपल्या बाबांसोबत उभे राहण्याची? लायकी आहे त्याची? परमिजाज किती त्याला? आणि आपले बाबा त्यासमोर हात जोडून उभे होते. वाईट वाटलं ना मला. खरंच रे दादा, मला पण इतकं कस तरी होत होत ना. बाबा कसे त्यांच्या पुढे सामंत साहेब सामंत साहेब करत. तुम्ही ना खर तर आधी सांगायला होत माहिती, काहीतरी करता आलं असतं ना आपल्याला. तुम्हाला येऊच दिलं नसतं त्यांच्या पुढे. अगं पण आम्हाला काय माहिती की तो मंदिरातला माणूस आणि हा माणूस सेम निघेल म्हणून. आम्हाला वाटलं गाव गेलं बाद गेली. आणि असंही त्याने लग्नाचे फोटो पाहिले होतेच ना आमचे. हो मग काय, आणि मला सांग ना आपण का बरं लपायचं? त्या चोरट्याने लपलं पाहिजे ना. खरंय, पण ना एका अर्थी बरं झालं तुम्ही सगळ्यांसमोर त्याचं भांड फोडलं ते. अरे कुणीतरी केलं असतं ते तुम्ही केलं. तुमची काहीही चूक नसणार, आजी किती बडबडली बहिणीला. हो ग, त्याच्या बाबतीत ना असंच होत. ती करायला जाते का आणि होतो उलटच. तरी मी सांगत होतो वैदूला, नको वैदू, नाही जायचं आपण. गाव अनोळखी, माणसं अनोळखीत, पण नाही ऐकत ती पण. ती पण तत्वांची इतकी पक्की आहे ना, काय ऐकूनच घेत नाही, खपूनच घेत नाही काही.
अरे ते तर चांगले ना मग थोरा मोठ्यांच्या गोष्टी शिकलो ना आपण शाळेत मग ते काय आचरणात नाही आणायचं केवळ अभ्यासक्रमात आहेत म्हणून तेवढ्या पुरतं पाठ करायचं आणि मग विसरून जायचं याला काय अर्थ पण आवाज उठवला तर बघितलं ना काय होतं म्हणून कोणी हिम्मत करत नाही एवढे पैसे आणायचे कुठून आपण दादाला सांगितलं तर अरे तू काहीतरी व्यवस्था करेल ना मानू नको घेताला त्रास त्याच्याकडे असते ना त्याने पाठवले असते आजच तो आपल्यासाठी तिकडे राब राब राबतोय एकटा येतो ना बायको जवळ ना आई ना आपण नको त्याला नको त्रास काय झालं मनु रडू नको ग हे बघ काहीतरी आपण करू मी काहीतरी बघतो मी माझ्या बॉसशी बोलतो प्लीज हे बघ रडू नको चल चल पूस खाली रडू नको मी बघतो ना साडेचार लाखाचं कर्ज आहे आपल्यावर आपल्या घराचे अनेक खर्च आहेत पण कमवणारा मयुरेश त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी पैसे उचलले गेले चार लाखाचा डोंगर झालाय शिवाय व्याज आज यशवंत जाणार आहे त्यांच्याशी बोलायला बघू काय म्हणतात ते ऐकलं तर ठीकच आहे नाहीतर काहीतरी मार्ग काढावाच लागेल बाबा मी येतो जाऊ बाबा मी पण येऊ तुमच्या बरोबर कशाला तुला बघून असं डोकं फिरलं त्यांच अरे किती फिरलं पाहिलंस ना कृपा कर आमच्यावर आणि आणखी प्रताप करायला जाऊ नकोस
वापरू नकोस तुझे आगाऊ डोकं. त्या आधुनिक विचारसरणी ना आमच्या नाकी नऊ आले. उपकार कर ग बाई, स्वस्त बाई जरा. शालिनी समजाव तुझ्या या लाडक्या सुनेला. यशवंता निघतोस ना बाबा. बसा तुम्ही, बसा. शैला काय हो, काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, चिंतेत बसलीस म्हणून म्हटलं. नाही हो, चिंता कसली? काय झालं? काही नाही हो. काय नाही कसं? लक्ष कुठे आहे तुझं? कसला विचार करत होतीस सांग ना प्लीज. नाही, तुम्ही उगीच रागवाल. तू वैदूकडे गेली होतीस? नाही नाही, मी फक्त फोन केला होता. मग काही कळत नाही हो, पण मला असं वाटतंय की ते कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये. कशावरून? नाही म्हणजे ती माझ्याशी बोलत होती व्यवस्थित, पण का कुणास ठोक मला असं वाटलं तिच्या आवाजावरून की काहीतरी प्रॉब्लेम आहे. हॅलो, हॅलो पप्पा. पप्पा तुम्ही कसा फोन केला? पप्पा तुम्ही कसे आहात? मम्मा कशी आहे? आणि बाबा, बाबा मयुरेश्वर आशा लावून बसलेत. अगं आणि हाईट म्हणजे मयुरेशला जर कळलं ना की कर्ज फेडण्यासाठी त्यांनी माझ्याकडे 3.5 लाख रुपये पाठवले होते, पण मी ते बाबांना दिले नाहीत. मी गेले मग